नमस्कार, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया या आठवड्यातल्या काही ठळक घडामोडी। सोलापूर विद्यापीठातर्फे पर्यावरण दूत पुरस्काराचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्र। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि हरित मित्र लोक विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दूत पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। यावेळी झालेल्या कार्यक्रमात सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, हरित मित्र लोक विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र घागरे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना हरित मित्र लोक विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र घागरे म्हणाले, माझं जे काम चालू आहे ते फक्त वृक्ष रोपण्याचंच आहे। माझं शिक्षण करिअर जरी असेल तरी मी पर्यावरणामध्ये वृक्षरोपणामध्ये एवढं मोठं काम केलं करत आहे की राज्यात आणि इतर राज्यातही माझी आता कामं चालू झालेली आहेत आणि मला एक कसं सकारात्मक राहायचं आणि कामं कशी करायची ही मला चांगली अवगत सापडल्यामुळं माझे महिन्याला कमीत कमी 50 पासून ते 100-125 पर्यंत माझे वृक्षरोपणाचे वातावरण निर्मितीचे कार्यक्रम होत असतात। त्यासाठी मला शासनाचे प्रशासनाचे भरपूर मदत जाते। मला एक कळालं की हे झाडं लावणं हे शासनाचं प्रशासनाचं काम नाही तर हे समाजाचं काम आहे। ही जबाबदारी लहान मुलांमध्ये माझं जास्तीत जास्त संबंध असल्यामुळं मी मुलांच्यात जास्त काम करतो आणि त्यांच्या वातावरणात मी काम करतो। असे सगळे मला वेळोवेळी मदत केल्यामुळे माझ्या पंखाला जे बळ दिलं तर माझ्या जवळजवळ महिन्याला 10-12 हजार किलोमीटर प्रवास असतो बरं का, आणि ह्यासाठी शासनाकडून प्रशासनाकडून कुणाकडून कसलं मानधन न घेता हे माझं एकनिष्ठ काम चालू झालंय। आपला जो मानव समाज निष्ठा 2 मुलांना जन्म देतो त्याच्यात राहतो त्याच्यातच आयुष्य खर्च करतो, तर तसं न करता माझं जे काम चाललेलं आहे ते मुलांना सकारात्मक कसं राहायचं ह्याच्याविषयी वातावरण निर्मिती करतो। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पर्यावरण संतुलनासाठी प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज स्पष्ट केली। पोलीस समाज आणि विद्यापीठ शिक्षक वर्ग यांचा एक इंटिग्रेशन व्हावा, एक संवाद सुसंवाद साधण्यात यावा आणि त्याच्यातून पर्यावरण संतुलन, सध्याची सगळ्यात मोठी समस्या जगापुढे जी येत आहे म्हणजे कुठेही पाऊस पडतोय, तुम्ही बघा पूर येत आहेत, दरडी कोसळतायत, हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्ये काय होतंय आपण बघतोय, वेळोवेळी पाऊस येतोय आणि निसर्गाची आपत्ती मनुष्यावर कोसळते, त्याच्या मागे कारण काय आहे हे जर विचार केला विद्यापीठ तर त्याच्यावर विचार करतंय, सरकार करतंय, पण आपणच मानवजातच त्याच्या मागे कारणीभूत आहोत हे आपल्या लक्षात येईल। त्यामुळे पोलीस कार्य करत असताना तसं आमचं कार्य खूप रुक्ष आणि कोरडं आहे आणि समाजापासून तुटलेलंही असतो बऱ्याच वेळा, कारण समाजावरच कारवाई करावी लागते, त्यामुळे समाजाला आमच्या प्रती खूप आपुलकीची भावना नाही आहे, तर थोडी प्रीती निर्माण व्हावी हा उद्देश असतो, थोडा ओलावा राहावा आणि त्यामुळेच मी जिथे कुठे असतो तिथे पर्यावरण संतुलन संवर्धन, प्राणी आणि पशु संवर्धन, पक्षी पक्ष्यांची ओळख करून देणे, जलसंधारण मृदसंधारण, विषमुक्त शेती, नैसर्गिक शेती, म्हणजे हे सगळ्या प्रकारांना मी सतत चालना देत असतो। मी जिथे होतो राज्य राखीव पोलीस दलात वनश्री पुरस्कारही सर मिळालेला आहे काही वर्षापूर्वी त्या गटाला, कारण आम्ही 3 वर्ष सतत समाजाची सोबत घेऊन CSR फंड घेऊन 1 लाख लिटरचं नाला बंडिंग केला होता। तिथे झाडं लावताना आम्ही बाहेरची लावू नका भारतीयच लावा असं मी सांगत असतो, मिस्टर घोगरेंची आम्ही मदत घेतो आणि भारतीय झाडं म्हणजे ती नावं माहित नाही, खैर कुठे आहे, अर्जुन आहे, धावडा आहे, आपलं राज्य वृक्ष आहे, जारुल कुठे आहे मिळतं हे लोकांना माहित नाही आणि आपले भारतीय फळं आणि फुलं ही संवर्धनामध्ये बायोडायव्हर्सिटीमध्ये मदत करतात हे आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगत असतो, कारण जंगलाचं रक्षण करायला जंगलामध्ये SRP सुद्धा देतो आम्ही, पोलीस देतो, पण ते का करायचं हे समजावून सांगावं लागतं आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना, तर ती जाणीव निर्माण हवी आपली आणि या कामामध्ये पोलिसांचा योगदान व्हावा या
या कारणासाठी सुद्धा आज मी इथे आलो. म्हणजे आमचं हा कार्यक्रम झाल्यावर आज वृक्षारोपण सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे आणि तिथे मी भारतीय फळ आणि फुलं ही रोपटी आणायला आमच्या अधीक्षकांना सांगितलं आहे. आमच्या कामामध्ये एक ओलावा असावा, समाजाप्रती संवेदना असावी, पर्यावरण संतुलन साधलं जावं, मानवजातीची त्याच्यातून उत्कर्ष व्हावा ही नेहमी माझी भावना असते. अशा प्रकारे एक नैसर्गिक ऑर्गॅनिक विषमुक्त जशी जंगल आणि जमीन आणि शेतीचा कन्सेप्ट आहे तसाच समाज सुद्धा ऑर्गॅनिक नैसर्गिक प्रेमर राहावा असंही आम्हाला काम करावं लागतं. आणि अशी समाजकंटक नावाची जी विश्वल्ली आहे, विषाणू आहे, जीवाणू आहेत, ते निर्मूलनाचे काम आम्ही करत असतो. तर त्याच्यातही आम्हाला उत्साह मिळेल या वृक्षारोपणातून, वनसंवर्धनातून, आणि पोलीस एक बळकट सशक्त समाज उभा करू शकेल अशी मला आशा आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. या प्रसंगी पर्यावरण दूत पुरस्काराने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर प्रवीण देशमुख, धीरज वाटेकर, प्रवीण तळे, डॉक्टर तुकाराम शिंदे, मनोज देवकर, मधुकर डोईफुडे, रामेश्वर कोठावणे आदींना पर्यावरण दूत पुरस्कार देण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत पर्यावरणाच्या चळवळीविषयी बोलताना म्हणाले, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये याच्याविषयी बरंच काम चालतं, परंतु आपण जर आपल्या शेजारचा देश आहे भूतान त्याच्याकडे बघितलं तर भूतानला कार्बन निगेटिव्ह देश म्हणतात. म्हणजे पर्यावरणाची चळवळ कुठल्या अर्थानं करायला पाहिजे आणि किती आदर्शपणाने करायला पाहिजे हे आपल्याला भूतानकडे बघितलं की लक्षात येतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हॅपीएस्ट कंट्री म्हणून भूतानचं आज नाव घेतलं जातं. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे असं मला वाटतं. पाण्याचे ढग होतात आणि ढगाचं परत पाणी होतं, तर दॅट इज गिव्हिंग बॅक. त्याच्यामुळे आपण जे निसर्गाचा ऱ्हास करतोय आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवणार आहोत, तर या दृष्टीने पर्यावरणाचा विचार करणे हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. प्रवीण देशमुख पर्यावरण दूत पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत म्हणाले, महेंद्र घागरे साहेबांचा संपर्क आला आणि ते कुठंतरी काही शेतकऱ्यांनी घेऊन वृक्ष रोप लागवडीचं फार मोलाचं कार्य ते करत होते आणि त्या दरम्यान मग काही शेतकऱ्यांमुळे माझा संबंध आला आणि म्हटलं आपणही ह्या याच्यात आपण हिरेने काम केलं पाहिजे. आणि मागच्या 10 वर्षापूर्वी जी सुरुवात झाली आज त्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्यांच्या कामाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज या अनुषंगाने जेव्हा सोलापूर विद्यापीठात आलो तेव्हा अशा काही गोष्टी लक्षात आल्या की इथली काही तलावात गाळ साचलेला आहे, काही विहिरींमध्ये गाळ साचलेला आहे. तर त्या अनुषंगाने जी काही दानशूर व्यक्ती आहेत किंवा जी समाजकारणासाठी किंवा पर्यावरणासाठी जे काही करू इच्छित अशी मंडळींना आम्ही हाताशी घेऊन किंवा त्यांना आवाहन करून इथले विद्यापीठातलं गाळमुक्त हे करण्याचं नक्की आम्ही प्रयत्न करू. धीरज वाटेकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं गेलेलं हे अतिशय महत्वाचं असं विद्यापीठ आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे या ठिकाणी सांगायला हवं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एकूणच त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये वापरलेली पर्यावरणाची नीती ही जर आपण अंमलात आणली तर मला वाटतं पर्यावरणाचा प्रश्न हा सोडवायला मदत होईल. त्यांनी केलेली वृक्ष लागवड असेल, रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या वड, पिंपळ, औदुंबर या वडांच्या या वृक्षांच्या लागवडी असतील किंवा शेती बागायतीच्या विषा ठिकाणी त्यांनी छोटे छोटे जंगलांचे पट्टे आरक्षित करण्याचं केलेलं काम असेल, ही जी त्यांची नीती होती पर्यावरणासंदर्भातली ही नीती आणि एकूणच सामाजिक प्रदूषण दूर सारण्यासाठी त्यांनी जे मौलिक काम केलं, त्यांनी जो विचार या समाजाला देऊ केला, हा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम या निमित्ताने जर आपण करू शकलो तर मला वाटतं की अशा प्रकारचे अधिकाधिक पर्यावरण दूत तयार होतील. प्राध्यापक डॉक्टर तुकाराम शिंदे मनोगत मांडत म्हणाले, हे काम करत असताना जवळपास सोलापूर विद्यापीठातले 10,000 इतके राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी घेऊन या विद्यापीठाला मिळालेल्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर सलग समतलसर खोदण्याचं काम, त्याचप्रमाणे वृक्षारोपण, नर्सरी आणि हे सगळं काम करत असताना डॉक्टर महेंद्र घागरे यांचा संपर्क आला आणि डॉक्टर महेंद्र घागरे यांनी आमाप अशा प्रकारचे वृक्ष भेट दिले, त्याचप्रमाणे बी बियाणं नर्सरीसाठी दिले. मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत पुणे दूरदर्शन केंद्रांमध्ये एकत्रितरित्या शपथ घेण्यात आली.
जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती. पुणे दूरदर्शन केंद्रामध्ये केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत हातात माती घेऊन आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याची शपथ घेण्यात आली. आणि ही माती संकलित करून दिल्ली इथे पाठवण्यात येणार आहे. यावेळी पुणे दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजित बागल, कार्यक्रम अधिकारी संजय कर्णिक, सहायक अभियंता सुनील वाघमारे, चंद्रकांत गदादे, भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त अस्मिता तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त अस्मिता तांबे या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या, या प्रोग्राम अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणांवरून आपण माती घेऊन ती त्यापासून शिलालेख आपल्या महानगरपालिकेमध्ये उभारणार आहोत आणि त्यातीलच थोडी माती ही आपण दिल्लीला पाठवणार आहोत. तर या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वॉर्ड ऑफिसला एक वेगळी थीम दिलेली आहे. त्यामध्ये भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयासाठी मीडिया ही थीम मिळालेली आहे. तर मीडियामध्ये दूरदर्शन केंद्र हे आपली एक जुनी ओळख असल्याकारणाने आम्ही इथे तुमच्या दूरदर्शन केंद्र या ठिकाणी माती घेण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. पुणे दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजित बागल यावेळी बोलताना म्हणाले, दूरदर्शन पुणे या ठिकाणी माझी माती माझा देश या कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेच्या वतीने दूरदर्शन कार्यालयातील मातीचे संकलन करण्यात आले. तसेच या ठिकाणी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंचप्राणांची शपथ घेतली. तर या शपथेनुसार 2047 पर्यंत जे भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे, दूरदर्शन 1972 पासून आमची माती आणि आमची माणसं हा कार्यक्रम महाराष्ट्रातील जनतेसाठी निर्मिती करत आहे आणि अजून देखील त्या कार्यक्रमाची निर्मिती आपण दूरदर्शन पुणेच्या कार्यालयातून देखील करत असतो. नुकताच सासवड इथे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. पाहूया या कार्यक्रमाची एक झलक. आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड इथे वाजत गाजत पारंपरिक वेशभूषेत लहान मुलांनी ग्रंथ दिंडीने या कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक लेखक डॉक्टर सागर देशपांडे, द टाइम्स ऑफ इंडियाचे सहयोगी निवासी संपादक अभिजित अत्रे, डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, संभाजी झेंडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आयोजक विजय कोलते, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अप्पासाहेब खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केलं. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा एक मोठा योग सासवडकरांच्या उपाने आम्हाला सगळ्यांना आला आणि 87 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आपण यशस्वी केलं. खरं म्हणजे अत्र्यांचं स्मारक शेक्सपियरच्या स्मारकासारखं करायचं ही आमची भूमिका होती. शेक्सपियरचं स्मारक कसं होतं मला माहीत नव्हतं, पण मी 98 साली शेक्सपियरचं स्मारक पाहण्यासाठी गेलो आणि गाव म्हणजे स्मारक, सभागृह करा, छोटं करा, ग्रंथालय करा म्हणजे स्मारक ह्या कल्पना नाहीत. आज सासवडमध्ये काय चित्र पाहायला मिळतं आहे? मी सरांना विनंती केली आणि थोडा वेळ त्यांना मी घेऊन गेलो. करेचं पाणी ज्या करेच्या काठावर बसून मला मृत्यू यावा असं अत्र्यांना वाटायचं, ते करेचा काठ, ते संगमेश्वर, ते वटेश्वर मंदिर, पुढं आल्यावर जिथं जन्म झाला खरं त्या खळदकर कुटुंबियांचं आम्ही स्वागत सत्कार करणार आहोत की 125 वर्ष झाली अत्र्यांचं जन्मस्थळ टिकून ठेवलेलं आहे, आपण जरूर पहा. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार अभिजित अत्रे यावेळी बोलताना म्हणाले, 1898 साली जन्मलेले माझे आजोबा आचार्य अत्रे, त्यांचं कार्यकर्तृत्व निश्चित मोठं असेल, त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, तुमच्या मनात तर अजिबातच नाही आहे. परंतु 125 वर्षानंतरही त्या माणसाच्या जन्मानंतर ती आठवण टिकून ठेवण्याचं काम जर का आज कुणी केलं असेल तर ते तुम्ही लोकांनी केलेलं. तुमच्यासारखे रसिक लोक इथे आहेत,
विजयराव कोलतेंसारखा एक मनुष्य खंबीरपणे उभा राहतो आणि गेली 25 वर्ष ही वागेतनं चालवतोय. नुसताच हा एकच समारंभापुरतं त्यांचं मर्यादित नाही आहे. माझ्या मते ते आचार्यत्रे पुरस्कार पण दरवर्षी देतात. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ज्ञान आहे, विज्ञान आहे, संशोधन आहे, तंत्रज्ञान आहे, पण याचा वापर सामान्य माणसाची कसा करायचा याची बुद्धिमत्ता, त्याचं शहाणपणा सुद्धा ज्यांच्याकडे आहे आणि जो आईकडनं आणि त्या काळातल्या परिस्थितीकडून आलाय, ते माशेलकर साहेब हे खऱ्या अर्थानं आपल्या भारताची संपत्ती आहे असं मला ठामपणानं त्या ठिकाणी वाटतं. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर आपल्या भाषणात म्हणाले, आपण पाहिलं तर नॉलेज बेस्ड सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो ते IT सर्व्हिसेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, ज्याचा मी त्यावेळी उल्लेख केला होता, त्याची कशी प्रगती होती आहे बघा. 30 वर्षामध्ये $100 बिलियन झाले. $100 बिलियन म्हणजे 800,000 कोटी. पुढचे 800,000 कोटी व्हायला, पुढचे $100 बिलियन लागायला 30 वर्ष लागली नाहीत, 8 वर्षात झाले. लक्षात आलं? आणि पुढचे $100 बिलियन व्हायला 3 वर्षात झाले. ह्याचा अर्थ असा की आपण वेगाने चाललेलो आहोत, एका वेगळ्या वेगाने चाललेलो आहोत, हे फार महत्त्वाचं. ज्याला आपण एक्सपोनेन्शियल म्हणतो, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आपण ज्याला असं म्हणतो, असं ह्याचा अर्थ मी जे आधी म्हटलं होतं की ह्याच्यामधूनच नवीन उद्योग तयार होतील ज्ञानाधिष्ठित, आणि त्याच्यात मराठी समाजाने केलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी, 2016 आपण फक्त एक युनिकॉर्न दरवर्षी आणत असो. एक युनिकॉर्न म्हणजे काय? $1 बिलियन मार्केट कॅपिटलायझेशन. $1 बिलियन मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे 8,000 कोटी. कळलं ना? कल्पना आली आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन वर्षाला एक. 2021 वर्षाला एक नव्हे, आठवड्याला एक झाला. ही भरारी आपण ज्याला स्टार्टअप इंडिया ही मुवमेंट जी सुरू झाली त्यातून निर्माण झाले. या प्रसंगी अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त करहेचे पाणी या त्यांच्याच आत्मचरित्रातल्या 5 खंडांचं संक्षिप्त प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. आचार्य अत्रे यांच्या साहित्याचं महत्व विशद करत संमेलनाध्यक्ष डॉक्टर सागर देशपांडे म्हणाले, मला बऱ्याच जणांना वाटतं संस्कृत आजी, मराठी आई, हिंदी सहित सगळ्या आपल्या मावश्या आहेत. बऱ्याच जणांना काळजी पडते इंग्रजी आपली कोण आहे, तिची काळजी फार आपल्याला, कारण ती ब्रिटिशांनी पाठवली, गोऱ्या माणसांची आहे जरा, तो आणि आपल्यात भेद असतो. मला असं वाटतं इंग्रजी ही वयाचा दोष असेल माझ्या, पण इंग्रजी ही शेजारच्या घरात राहणारी स्मार्ट मैत्रीण आहे असं मला वाटतं. अनेक जणांना ते दिवस आठवले, न सांगता टाळ्या वाजवत आहेत. मैत्रीण हवी का? हवी. शेजारी हवी का? जरूर हवी. पण जगातल्या सगळ्याच मित्रांची जी मैत्रीण आहे तिच्या पाठीमागे आजी, आई आणि मावशांना सोडून किती काळ लागायचं याचं भान नव्या पिढीला जर दिलं नाही आपण वेळेत, याचा अर्थ इंग्रजी शिकायचं नाही का? अजिबात नाही. इंग्रजी इतकं शिकूया, सरांनी मगाशी सांगितलं की अत्रेन व्याकरण इंग्रजांच्या मुलांना शिकवायचे. आजही महाराष्ट्र आणि भारतातली मुलं आपल्या घरामध्ये बसून इंटरनेटच्या साह्याने इंग्लंडमधल्या मुलांची इंग्रजी व्याकरणाची आणि अमेरिकेतल्या मुलांची गणित भूमितीची शिकवणी घेतात आणि लाखो रुपयाचं मानधन इथं बसून मिळवतात. पंधरा जाट बटालियनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आर्मी परिसरातल्या केंद्रीय विद्यालयामध्ये नुकताच पार पडला. घेऊया या विषयीचा सविस्तर आढावा. वन महोत्सवांतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात लेफ्टनंट अजय सिंह, मेजर सुमित कुमार, प्राचार्य चांदेश्वर, जाट बटालियनचे अधिकारी आणि सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे आकाशवाणी व दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजीत बागल यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत म्हणाले, तो जैसे हमारी ये भारत की सेना है वो हमारी सीमाओं की रक्षा करती है, जिससे हम चैन की नींद अपने देश में सो पाते हैं अपने घरों में, उसी प्रकार के पेड़ भी एक प्रकार के पर्यावरण के रक्षण करने वाले सैनिक ही है. तो जैसे हम सब हमारे भारतीय सेना का हौसला बढ़ाते हैं, उनके लिए जो भी यथासंभव मदद हम देने का प्रयास करते हैं, उसी प्रकार से कम प्रत्येक जन एक एक पेड़ लगाए तो भी हम पर्यावरण के लिए भी हमारी तरफ से बहुत बड़ी सहायता दे सकेंगे.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. वन महोत्सवांतर्गत पर्यावरण विषयावर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं या प्रसंगी आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवर आणि विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. चित्रकला स्पर्धेतल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 10,000 अधिक सैनिकांना शास्त्रशुद्ध हटयोगाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती. तणाव व्यवस्थापन आणि सर्वांगीण कल्याणासाठी योग हा कार्यक्रम भारतीय सैन्याच्या सदन कमांडच्या मदतीने ईशा योग केंद्रातर्फे सुरू करण्यात आला आहे. या संयुक्त आयोजनाद्वारे 10,000 सैनिकांना 9 राज्यांमध्ये 19 ठिकाणी हटयोग प्रशिक्षकांद्वारे हटयोग शिकवलं जाणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सद्गुरु सदन कमांडचे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रयोजनाविषयी आणि महत्वाविषयी बोलताना सद्गुरु म्हणाले, And billions of people have been touched, countless lives have been transformed. But none of the work that we are doing, none of this work could be possible without all of you. भारतीय सैन्याच्या मानसिक आरोग्यासाठी योग कसं महत्वाचं आहे या विषयावर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी भाष्य केलं. तसंच पुढे बोलताना त्यांनी ईशाच्या कामाचं कौतुकही केलं. हमारी सेना बॉर्डर पर चाहे वो प्लेन का एरिया हो, ऑब्स्टेकल रिडन टेरेन हो, या फिर थार डेजर्ट हो, या जंगल एरिया, हिली एरिया, माउंटेनस टेरेन हाई एल्टीट्यूड या ग्लेशिएटेड, समुद्र की गहराई से लेकर हिमालय की ऊंचाई तक भारतीय सैनिक हर जगह डटा हुआ है, तत्पर है और अपना कार्य पूरी शिद्दत के साथ कर रहा है. अंतराय या मराठी नाटकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. पाहूया या सोहळ्याची एक झलक. अभिनेत्री आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या अंतराय या मराठी पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात लेखिका प्रतिमा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, मैत्री पब्लिकेशन्सच्या मोहिनी कारंटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करत लेखिका प्रतिमा कुलकर्णी म्हणाल्या, हे नाटक मी जेव्हा परत ऐकते तेव्हा हे मी लिहिल्याच्यावरती माझा विश्वास बसत नाही. की कुठून आलं, ती माणसं कशी आली, ती सगळी कालखंड कसा जुळत गेला, ती क्रोनॉलॉजी कशी जुळली हे मला काहीच सांगता येणार नाही. मी नुसतीच ती खूप वर्ष झाली म्हणून विसरले हे तर आहेच, पण तरीही मला वाटतं की ते मला नाही सांगता येणार आणि म्हणून मला असं वाटते की वो उपरसे आया आहे, उपरसे क्यूड आहे. यावेळी मुकुंद संगोराम यांनी आपले विचार प्रकट केले. या नाटकाचं वेगळेपण 2023 सुद्धा मला पुन्हा पुन्हा जाणवतं. तुम्ही ते 2006 केलं, 23 पुन्हा केलं तर हे नाटक तेवढंच ताजं टवटवीत आणि नव्यानं पाहणाऱ्यांना तेवढंच आवडेल याची मला 100% खात्री आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन करतो. पुस्तक प्रकाशनानंतर अक्षय शिंपी आणि शर्वरी पाटणकर यांनी या नाटकाचं अभिवाचन केलं. एकमेकांना पत्र लिहिण्याचं कबूल केलेलं असूनही तू मिरेजे होऊन मला एकदाही पत्र का पाठवलं नाहीस? महाराष्ट्रीय मंडळ पुणे आणि सेट कटारिया हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय क्रॉस कंट्री स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहूया या स्पर्धेची एक झलक. कॅप्टन शिवराम पंत दामले यांच्या स्मृती दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं यंदाचं 10वं वर्ष होतं. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आंतरशालेय क्रॉस कंट्री स्पर्धा म्हणून या स्पर्धेला ओळखलं जातं. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या महाप्रबंधक अपर्णा जोगळेकर, महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले, शैक्षणिक संचालक नेहा दामले, SD कटारिया हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय शेंडगे, एकलव्य पुरस्कार विजेते रोहन मोरे, अस्थिरोगतज्ञ डॉक्टर नीरज आडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॅप्टन शिवराम पंत दामले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचे या प्रसंगी सत्कार करण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या महाप्रबंधक अपर्णा जोगळेकर यावेळी बोलताना म्हणाल्या, इथे जो माहोल आपण बघितला तर इतका सुंदर माहोल आहे. लहान लहान मुलं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतात आहे आणि याच्याकरता बँक ऑफ महाराष्ट्र जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाले सपोर्ट करते आहे. या खूप चांगला कॉज आहे कारण आज गरज आहे मुलांनी मैदानी खेळ खेळण्याकरता. महाराष्ट्रीय मंडळ ही एक शैक्षणिक आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये नावाजलेली संस्था आहे आणि हे जे कार्यकर्ते आहेत त्याच्याकरता मला त्यांना अभिनंदन करावं असं वाटतंय. अस्थिरोगतज्ञ डॉक्टर नीरज अडकर दूरदर्शनशी संवाद साधत म्हणाले, कैलासवासी शिवरामपंत दामले स्मरणार्थ यांच्या स्मरणार्थ जी ही ॲथलेटिक मीट इथं गेली कित्येक वर्ष आयोजित करण्यात येते, तर हे शालेय मुलांमध्ये खेळांची जी आवड आहे ती वाढवण्यासाठी ह्याचा खूप मोठा उपयोग होतो. ह्या स्पर्धेसाठी साईश्री हॉस्पिटल औंधतर्फे आम्ही गेले जवळपास 10 वर्ष इथं सहभागी होत आहोत. मान्यवरांच्या हस्ते यावेळी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले यांनी स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. या स्पर्धेमध्ये जवळपास दरवर्षी 800 ते 1000 मुलांचा समावेश असतो. यावर्षी देखील जवळजवळ 1000 मुलं या संस्थेमध्ये भाग या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि मला सांगायला आनंद होतो पुढच्या वर्षी संस्था आमची 100व्या वर्षात पदार्पण करीत आहे, त्यामुळे हा इव्हेंट आम्ही पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रमाणावर आणि कॉर्पोरेट लोकांना जर आम्हाला याच्यामध्ये ॲड करता आलं तरी आमचा तो प्लॅन असणार आहे पुढच्या वर्षी. क्रॉस कंट्री स्पर्धेत 13 वर्षांखालील मुलांच्या गटात अद्वैत जाधव तर मुलींच्या गटात आर्या सुपेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. एकूण 82 शाळेतल्या 900 पेक्षा अधिक खेळाडू विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. SD कटारिया हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय शेंडगे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. गेली 10 वर्ष हे मॅरेथॉन स्पर्धा आम्ही घेत आहोत. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये यावर्षी देखील 82 शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. 900 पेक्षा अधिक विद्यार्थी यात सहभागी आहेत. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण स्पर्धा भाग पार पडते. महाराष्ट्र मंडळाचं सौजन्य सहकार्य आणि त्यांच्या प्रेरणेतून हे काम चालू आहे, त्यामुळे या स्पर्धेला दिवसेंदिवस आणखीन वाढ होईल अशी खात्री आहे.